पुण्यामधील सहा विधानसभा मतदारसंघात भाजप की काँग्रेस कोणाची किती ताकद आहे पुण्यामधून भाजपचे मुरलीधर मोळ हे खासदार झाले ते मंत्री सुद्धा झाले त्यांनी काँग्रेसचे रवींद्र धनगेकर यांचा पराभव केला पुण्यामध्ये येणारे सहा विधानसभा मतदारसंघात नेमकी काय चित्र आहे या मतदारसंघात कोण आमदार होईल त्या पण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहतात निलेश बडे युट्यूब चॅनल पुण्यामध्ये येणारा पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणजे कोथरूड विधानसभा मतदारसंघ कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे चंद्रकांत पाटील हे विद्यमान आमदार आहेत चंद्रकांत पाटील कोल्हापूर कोल्हापूरवरून येऊन कुथरूड मधून विधानसभा निवडणूक लढले ते निवडूनही आले दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांचा पंचवीस हजार मताने विजय झाला कुथरूड मतदारसंघातून भाजपच्या माजी आमदार असणाऱ्या मेधा कुलकर्णी हे दोन हजार एकोणीसला नाराज होत्या पण आता त्यांना राज्यसभेची जबाबदारी दिली असल्यामुळे या मतदारसंघात असणारा पारंपरिक ब्राह्मण मतदार हा भाजपसोबत पुन्हा जुळला गेला त्यामुळे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील व भाजपला ही निवडणूक सोपी जाईल असं चित्र सध्या तरी दिसून येतंय शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेले विधानसभा निवडणुकीत सिद्धार्थ शिरोळे अवघ्या पाच हजार मताने शिवाजीनगर मधून आमदार झाले होते दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीनगर मधून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे काँग्रेसकडून दत्ता हिरट अशी लढत होऊ शकते या मतदारसंघात काँग्रेसच्या पारंपरिक मतदार त्याबरोबरच दलित व मुस्लिम मतदार काँग्रेस सोबत आल्यास शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून सिद्धार्थ शिर्वे यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते पर्वती विधानसभा मतदारसंघ पर्वती विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीस ला भाजपच्या माधुरीताई मिसाळ यांच्यावरती या मतदारसंघातील जनतेने डोळे झाकून विश्वास दाखवला व त्या आमदार झाल्या दोन हजार एकोणीस मध्ये माधुरीताई मिसाळ या मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आल्या या मतदारसंघावरती भाजपची चांगली पकड आहे या मतदारसंघातून काँग्रेसकडून आबा बागुल हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत तसं पाहिलं तर मतदार मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार नेहमी निवडणूक लढवत आहे जागा वाटपात ही, ही मतदारसंघ काँग्रेसला जातो का हे पाहणं महत्वाचं ठरेल कसबा विधानसभा मतदारसंघ कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे रवींद्र धनगेकर हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत कसब्यामधून रवींद्र धनगेकर यांनी बाजी मारली होती त्यानंतर काँग्रेसने रवींद्र धनगेकर यांना लोकसभेचंही तिकीट दिलं रवींद्र धनगेकर पुण्यामधून लोकसभा निवडणूक लढली पण त्यांचा पराभव झाला पण आता पुन्हा काँग्रेस रवींद्र धनगेकर यांना कासबा विधानसभा मतदारसंघातून तिकीट देणार आहे त्याबरोबरच भाजपकडून कुणाल टिळक स्वदा बापट हेमंत रासने हेही उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आता भाजप कोणाला तिकीट देतं हे पाहणं महत्वाचं ठरेल पण तसं पाहिलं तरी कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धनगेकर यांचा पारड जड दिसून दिसूनत पुणे कन्टेन्मेंट विधानसभा मतदारसंघ पुणे कंटेनमेंट विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सुनील कांबळे हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुनील कांबळे यांनी रमेश बादवे यांचा पराभव केला होता नगरसेवक असताना कांबळे यांनी या मतदारसंघात चांगली कामं केली आहे त्यामुळे भाजप पुन्हा कांबळे यांना या मतदारसंघातून तिकीट देईल असं बोललं जातं त्याबरोबरच काँग्रेसकडून रमेश बादवे यांचे चिरंजीव अविनाश बादवे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत पुणे शहराअंतर्गत येणारा शेवटचा विधानसभा संघ वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ वडगाव शेरी विधानसभा संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत मागे झालेल्या पुण्यामधील पुरेशकार अपघाता प्रकरणात सुनील टिंगरे यांचं नाव चर्चेत आलं होतं राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर टिंगरे यांनी अजित पवार यांचा हात धरला त्यामुळे या मतदारसंघातून टिंगरे यांच्या विरोधात अनेक इच्छुक उमेदवार निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत भाजपचे माजी आमदार जगदीश मुळी बापू पठारे अशा अनेक नावांची या मतदारसंघातून चर्चा आहे या उमेदवारांना तिकीट न मिळाल्यास शरद पवार यांच्यापैकी एखाद्या उमेदवारांना आपल्या हाताशी धरून टिंगरे यांच्या विरोधात रिंगणात उतरवू शकतं हे होते पुणे शहराअंतर्गत येणारे सहा विधानसभा मतदारसंघ या सहा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस की भाजप कोणाचे जास्त उमेदवार निवडून येतील तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांग आपल्या व्हिडिओ एक लाईक आणि चॅनला सबस्क्राईब करायला विसरू नका